मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये प्रतिवादीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वारस रेकॉर्डवर कसे घ्यावेत आणि तो दावा पुन्हा पूर्ववत कसा सुरू ठेवावा याबाबत सविस्तर माहिती घेतलेली होती व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनवर लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पहा व्हिडिओनंतर अनेक जणांनी विचारले की वादीच्या मृत्यूनंतर दावा संपुष्टात येतो का उत्तर हो असेल तर वादीच्या वारसांबाबतचं काय त्यांना वादीच्या मृत्यूनंतर दाव्यामध्ये किती हक्क व अधिकार राहतील त्याचप्रमाणे महसुली न्यायालयात देखील अशाच प्रकारे प्रक्रिया असते का आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतच आब माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला दे आमच्या तर एखाद्या कायदेशीर प्रश्नावर कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सअपद्वारे कॉल बुक करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो दिवाणी दाव्याची संपूर्ण कार्यपद्धती पाहिली तर खूप वेळखाव अशी असते परंतु ती अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबाबतचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे लिंकवर आय बटनवर दिलेली आहे तो व्हिडिओ पहा याच कार्यपद्धतीचा एक भाग म्हणजे दाव्यातील वादी मयत झाल्यावरची कार्यपद्धती ही कार्यपद्धती दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर बावीस रूल तीनमध्ये सांगितलेली आहे या तरतुदीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वादी एक असो किंवा एकापेक्षा जास्त दाव्यामधील झाला आणि वादकारण शिल्लक राहत असेल तर अशा परिस्थितीत वादीचे वारस रेकॉर्डवर घेऊन त्या दाव्याचे कामकाज त्या वारसांच्या वतीने वत पुढे चालविण्याचे असते आता आपण पाहूयात वादी मयत झाल्यावर त्यांचे वारस दाव्यामध्ये सामील करण्यासाठीचा सा अर्ज कसा दाखल करावा सर्वात प्रथम ज्या कोर्टासमोर दावा प्रलंबित आहे त्याच कोर्टासमोर वादीचे कायदेशीर वारसांनी त्यांना त्या ते दाव्यामध्ये सामील करून घ्यावे याबाबतचा अर्ज द्यायचा असतो आता या अर्जामध्ये सर्वात प्रथम ज्या कोर्टासमोर तुमचा दावा प्रलंबित आहे त्या कोर्टाचे नाव त्यानंतर दावा क्रमांक लिहायचा असतो त्यानंतर वादी व प्रतिवादीचे नाव लिहिल्यानंतर त्या खाली दाव्याबाबत सविस्तर परंतु मोजक्या शब्दांमध्ये हकीकत लिहायची असते जसे की वादीने दावा कोणकोणत्या कारणासाठी आणि मागणीसाठी दाखल केलेला होता आणि आता तो दावा कोणत्या स्टेजला प्रलंबित आहे हे सगळे नमूद करून झाले की पुढे वादी कधी मयत झालेला आहे त्याचा दिनांक लिहावा लागेल त्यानंतर वादीचे जे कोणी वारस असतील त्यांची पूर्ण नावे व पत्ते लिहून विनंती परिच्छेदामध्ये वारसांना दाव्यामध्ये सामील करून घेणेबाबत लिहिले जाते असा अर्ज कोर्टासमोर देते वेळेस मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला जोडून द्यावा लागेल वारस रेकॉर्डवर घेण्यासाठीचा अर्ज देखील नव्वद दिवसांच्या आत कोर्टासमोर द्यावा लागतो जर असा अर्ज नव्वद दिवसांच्या आत कोर्टासमोर दिला गेला नाही तर अशा वेळेस कोर्टात अर्ज दाखल करताना लिमिटेशन ऍक्टचे कलम उशीर माफीचा अर्ज आणि उशिराबद्दलचे जे कारण तुम्ही दाखल केलेले आहे त्याबाबत कागदोपत्री पुरावे जोडून दिले आणि जर कोर्टाला असे वाटले की झालेला उशीर माफ करण्यासारखा आहे तर आणि तरच तुमचा उशीर माफीचा अर्ज मंजूर करून वादीचे वारस रेकॉर्डवर घेण्याच्या अर्जावर प्रतिवादितर्फे म्हणणे मागवतात आणि त्यानंतर अर्जावर आदेश पारित करतात वादीचा अर्ज मंजूर झाला की वादीने दाव्याच्या सरनाम्यामधील वादीच्या नावाला लालशाहीच्या पेनाने काठ मारायची आणि त्याच्या जागेवर वारसांची नावे लिहायची असतात व त्याचप्रकारे नवीन वारसांची नावे टाईप केलेले दाव्याची दुरुस्ती प्रत कोर्टामध्ये दाखल करायची असते आता अनेक लोक हा प्रश्न देखील विचारतात की काय ही प्रक्रिया महसुली न्यायालयामध्ये लागू होते का तर हो परंतु तिथे ही कार्यपद्धती एवढ्या काटेकोरपणे पाळली जात नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दाव्यामधील वादी मयत झाल्यानंतर त्याचे वारस रेकॉर्डवर घेतले जातात याची संपूर्ण कार्यपद्धती आपण पाहिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार